आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यड्रावात कबड्डीचे सामने सुरू. जिल्हा संघ निवडण्याची संधी. अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्या हस्ते झाले उद्घाटन. यड्राव येथील देवरा स्पोर्ट्स क्लब आणि कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्या वतीने 65 किलो वजनी गटाचे आयोजन करण्यात आले आहे. गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक दिनेश बारी यांच्या हस्ते स्पर्धेला शुभारंभ झाला. यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे नेते गणपतराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर, सरपंच सुमन झुटाळ, उपसरपंच विजय पाटील हे उपस्थित होते. सरदार सुतार यांनी स्पर्धेची संकल्पना विशद केली आणि राजगोंडा पाटील यांनी खेळाडू आणि उपस्थितांचे आभार मानले. महानकार न्यूजसाठी यड्राहून कॅमेरामन दत्तात्रय कदमसह प्रतिनिधी ऋषिकेश बावचे. कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं आणि देवरा स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं या ठिकाणी देवरा चषक 2018 या कबड्डी सामन्याचा पहिला उद्घाटन सामन्याला सुरुवात झाली आहे. या सर्वांचं स्वागत करण्यासाठी कबड्डीचे सन्माननीय अध्यक्ष, माजी ग्रामपंचायतचे सरपंच सरदार सुतार यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं.